पेट्रोलिंग दरम्यान संशयितावरून ताब्यात घेतलेल्या दोघा सराई चोरट्यांकडून 7 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून मोटरसायकल चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आणण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. पवन दिलीप लोकरे वय 26 राहणार तळंगे फाटा पट्टण कुडली व राकेश कमलाकर माने वय 28 राहणार रांगोळी अशी चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 2,05,000 रुपये किमतीच्या 7 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, सांगली रोडवरील मुसळे हायस्कूल परिसरातून 25 सप्टेंबर 2020 रोजी विशाल विलास थोरात यांची मोटरसायकल चोरीस गेली होती. त्याचबरोबर शहर व परिसरातील वाढत्या चोरांच्या अनुषंगाने तपास सुरू असताना पेट्रोलिंग दरम्यान धर्मराज चौक परिसरात विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून निघालेल्या दोघांना संशयितावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सदर मोटरसायकलीची चौकशी केली असता त्यांनी सदरची दुचाकी 4 वर्षापूर्वी इचलकरंजीतून चोरल्याची कबुली दिली. तसेच या दोघांनी मिळून इचलकरंजी कोल्हापूरसह नजीकच्या कर्नाटकातून मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण 7 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून शिवाजीनगर शिरोळ गोकुळ शिरगाव शाहूपुरी व सदलगा तालुका चिक्कोडी असे 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर, पोलीस अंमलदार विजय माळवदे, सुनीलबाई सतीश कुंभार, सुकुमार बरगाले, पवन गुरव, अरविंद माने तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत ओतारी यांच्या पथकाने केली.